नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे नारळाची साल काढण्यासाठी आहे. आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने नारळाची साल काढून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी पळी घेतलेली आहे. आता या पळीचा जो दांडा आहे त्याच्या बाजूने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे. साल या पद्धतीने आपल्याला बाहेरच्या बाजूने दाबून घ्यायची आहे. अशा प्रकारे नारळाची साल काढण्यासाठी तुम्ही पळीच्या दांड्याचा असा वापर करू शकता. तुमच्याकडे जर अशाच पद्धतीचा जाड चमचा असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. आता तुम्ही बघू शकता नारळाची साल किती सहज आणि पटपट निघत आहे ते बघा. येथे सर्व नारळाची साल याच पद्धतीने मी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीची पळीने नारळाची साल काढण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे अशा या शिल्लक राहिलेल्या टोमॅटोसाठी आहे. असे हे टोमॅटो टाकू न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघायचं आहे. अशाच प्रकारे माझ्याकडे एक लिंबूसुद्धा वापरलेला आहे, त्याचासुद्धा कसा वापर करायचा आहे ते बघूया. आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. अगोदर या लिंबाच्या फोडी आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. त्याचे या पद्धतीचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. या पद्धतीने इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी जुनं एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे गाळून घेऊया. हे पटकन गाळण्यासाठी इथे आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही पाणी घालून ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने इथे मी याच्यातील सर्व रस काढून घेत आहे. आता याच्यातील सर्व रस आपण काढून घेतलेला आहे. अशा या टोमॅटो आणि लिंबापासून बनवलेल्या या रसाचा आपण कशा पद्धतीने वापर करणार आहे ते बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडं पाणी घालायचं आहे. पातेलं अर्धं येईल इथपर्यंत आपण पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा वॉशिंग पावडर घालायची आहे. वॉशिंग पावडर मिक्स करून झाली की आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. मीठ घालून झाले की आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारचं हे तयार करून घेतलेलं पाणी आपण कशासाठी वापरणार आहे ते बघूया. या पाण्याचा वापर आपण देवाचे दिवे स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत. आता हे जे माझ्याकडे जे देवाचे दिवे आहेत ते तुम्ही बघू शकता किती तेलकट आणि चिकट झालेले आहेत. हे स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग आपण करणार आहोत. अगोदर या दिव्यामध्ये जी वात आहे ती आपण बाजूला काढूया. आता हे दिवे आपण या पाण्यामध्ये घालायचे आहेत. पाण्यामध्ये बुडतील इतपत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व दिवे या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूया. गॅसवरती ठेवून आता आपल्याला तो चालू करून घ्यायचा आहे. गॅस चालू करून झाला की आपल्याला हे पाणी असेच 5 मिनिटे कमी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. हे सर्व दिवे आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आता उकळून झालेले आहेत. 5 मिनिटानंतर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. हे आता आपण बाजूला काढून घेऊया. आता हे पाणी अर्धा तास आपण असेच ठेवायचं आहे. पाण्यामध्ये असेच दिवे भिजवून घ्यायचे आहेत. अर्धा तास झाल्यानंतर आता हे दिवे आपण घासून घेणार आहोत. आता हे सर्व दिवे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. या पद्धतीने ते सर्व दिवे आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत. तुम्ही बघू शकता दिवे अगोदर किती खराब दिसत होते, आता किती स्वच्छ झालेली आहेत. ही प्लेटसुद्धा तुम्ही बघू शकता किती तेलकट झालेली होती, आता किती स्वच्छ दिसत आहे. हे अगरबत्तीचं स्टँडसुद्धा तुम्ही बघू शकता, थोडं थोडंसं काळं झालेलं होतं, तीसुद्धा किती स्वच्छ होत आहे ते बघा. अशा पद्धतीने आता हे सर्व दिवे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे सर्व दिवे घासायचे आहेत. त्यासाठी येथे मी तारेची घासणीला थोडासा साबण लावून घेतलेला आहे. त्याने आता हे सर्व दिवे आपण पटापट घासून घेऊया. या पद्धतीने येथे मी सर्व दिवे घासून घेत आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा टोमॅटो किंवा लिंबू शिल्लक असेल तर ते टाकू न देता त्याचा असा वापर नक्की करा. दिवे आपण घासून घेतलेले आहेत. आता ते स्वच्छ धुवून घेऊया. दिवे धुवून घेतलेले आहेत, किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा. ही प्लेटसुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे. अगरबत्तीचं स्टँडसुद्धा किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा. सर्व दिवे खूपच स्वच्छ झालेले आहेत, जराही कुठे काळपटपणा शिल्लक राहिलेला नाही. ही पंक्तीसुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे. त्याच्यावरती जो काळपटपणा होता तो सुद्धा निघून गेलेला आहे. ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता तुम्हाला या शिल्लक राहिलेल्या दह्याचा कशा पद्धतीने वापर करायचा ते दाखवणार आहे. खूप छान याचा सुद्धा आपण उपयोग बघणार आहोत. या दह्यामध्ये आपण आता 1 चमचा बेसन पीठ घालूया. अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद घालत आहे. हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया. याचा उपयोग आपण तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत. ही तुम्ही कळशी बघू शकता कशा पद्धतीने खराब झालेली आहे. या पद्धतीने ही भांडी स्वच्छ करण्यासाठी या पेस्टचा वापर आपण करू शकतो. आता ही कळशी तुम्हाला मी घासून दाखवणार आहे.
ही पेस्ट घेऊन आपण या कळशीला आता लावून घ्यायची आहे. सर्व बाजूने आतून आणि बाहेरून आपण ही पेस्ट या कळशीला लावून घेऊया. कळशीला पेस्ट लावून झालेली आहे. आता आपण ही कळशी अशीच ठेवायची आहे आणि नंतर आता आपल्याला ती घासून घ्यायची आहे. आता ही कळशी मी घासून घेतलेली आहे. कळशी घासून झाल्यानंतर आता ही आपण धुवूनही घेतलेली आहे. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता कळशी किती स्वच्छ झालेली आहे. अगोदर ही कळशी कशी दिसत होती आणि आत्ता कशी दिसत आहे ते बघा. अशा प्रकारे थोडंसं शिल्लक राहिलेलं दही आपण टाकू न देता त्याचा या पद्धतीने तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी वापर नक्कीच करू शकतो. आता मी तुम्हाला माझ्याकडील हा चांदीचा ग्लास दाखवते. असा थोडा थोडा काळपट झालेला आहे. त्याच्यावरील सर्व चमक निघून गेलेली आहे. आता हा ग्लास आपण कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक डिश घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडीशी पितांबरी काढून घेऊया. पितांबरी घेऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाच्या सालीपासून बनवलेलं लिक्विड घालायचं आहे. अगदी थोडंसंच घालायचं आहे. हे घालून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता या ग्लासला फक्त हाताच्या सहाय्याने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बोटाने ते आपल्याला चोळायचं आहे. आता हे चोळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती काळपट याची घाण निघालेली आहे. सर्व काळपटपणा निघालेला आहे. आता हा ग्लास आपण घासून धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती स्वच्छ असा हा चांदीचा ग्लास झालेला आहे. या पद्धतीने तुमच्याकडे कुठली चांदीची भांडी असतील तर ती सुद्धा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. टीप आहे ती म्हणजे लिंबासाठी आहे. या लिंबाचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया. अगोदर हे लिंब आपण आता मधोमध कट करून घेणार आहोत. या पद्धतीने लिंबाच्या दोन फोडी आपण इथे करून घेतलेले आहेत. करून झाल्यानंतर आता याचा आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे. आता इथे मी कोलगेट घेतलेला आहे. याच्यातील थोडंसं कोलगेट आपण या लिंबावरती घालूया. लिंबावरती कोलगेट घालून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशासाठी आणि कसा करणार आहे ते बघूया. त्यासाठी इथे मी एक आता प्लेट घेतलेली आहे. आता या प्लेटमध्ये आपण लिंबाचा सर्व रस काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कोलगेट आणि लिंबाच्या रसाचा असा हा वापर तुम्ही याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा. आता अशा पद्धतीने डिशमध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. ज्या फोडीवरती आपण कोलगेट लावलेला आहे ते सुद्धा आपण याच पद्धतीने या डिशमध्ये पिळून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता या दोन्ही फोडींचा आपण रस काढून घेतलेला आहे. रस काढून झाला की आता याच्यातील ज्या बिया आहेत त्यासुद्धा आपण बाजूला काढून घेऊया. बिया काढून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाले की आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यासाठी येथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे. त्याने आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं हे सोल्युशन येथे आपण तयार करून घेतलेलं आहे. आता याचा उपयोग आपण तांबे पितळ स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत. येथे मी पूजेची ही प्लेट घेतलेली आहे. या प्लेटला आता आपण हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं सोल्युशन घेऊन आपण या प्लेटला आतून आणि बाहेरून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हे सोल्युशन प्लेटला आतून आणि बाहेरून लावून झाल्यानंतर ही प्लेट आपण 5 ते 10 मिनिटांसाठी अशीच ठेवायची आहे. आता 5 मिनिट झालेली आहेत. 5 मिनिटानंतर आता ही प्लेट आपण आतून आणि बाहेरून फक्त हाताच्या सहाय्याने या पद्धतीने चोळून चोळून स्वच्छ करायची आहे. येथे आपल्याला जराही कुठेही स्क्रबरचा वापर करायची गरज पडणार नाही. ही प्लेट आपण घासून घेतलेली आहे. आता ही आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. प्लेट धुतल्यानंतर किती स्वच्छ झालेली आहे ते बघा. इथे आता ही प्लेट आपण पुसूनही घ्यायची आहे. पुसून घेतल्यामुळे त्याच्यावरती पुन्हा डाग पडणार नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. टिप आहे ती म्हणजे अशा या पंत्यांसाठी आहे. ज्यावेळेस आपण पंत्यामध्ये तेल घालून त्या लावतो त्यावेळेस या पंत्यांच्या खाली तेल सांडलं जातं. वातीमधून त्याच्यातील थोडं थोडं तेल खालच्या बाजूला या पद्धतीने फरशीवरती सांडतं आणि फरशी त्यामुळे तेलकट होते, खराब होते. अशा वेळेस ही फरशी कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे. आता इथे मी पॉन्ड्स पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जी पावडर असेल ती पावडर तुम्ही घेऊ शकता. आता याच्यातली थोडी थोडी पावडर आपण या पद्धतीने या तेलावरती घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ती व्यवस्थित आपल्याला पसरून टाकायची आहे. पावडर घालून झाले की आता ही पावडर आपण बोटाने हळूवारपणे व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व तेल हे पावडरमध्ये शोषलं जाईल. पावडर पसरून झाले की ही पावडर आपल्याला 2 ते 3 मिनिटे अशीच ठेवायची आहे. 3 मिनिट झालेले आहेत. आता पावडर पुसण्यासाठी इथे मी कापड घेतलेलं आहे. आता कापडाने आपण ही सर्व पावडर पुसून घ्यायची आहे. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी थोडं थोडं तेल सांडलं असेल त्या ठिकाणी पावडर घालून तुम्ही इथे तेल पुसू शकता किंवा फरशी स्वच्छ करू शकता. आता ही तेलावरील पावडर पुसून झाल्यानंतर ही पावडर आता तुम्ही कापडावरील बघू शकता किती तेलकट झालेली आहे. सर्व तेल हे पावडरमध्ये आलेलं आहे.
आता पुन्हा एकदा कापडाच्या दुसऱ्या बाजूने आपण ही फरशी व्यवस्थित पुसून घेऊया. किती व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे ते बघा. सर्व तेलकटपणा इथे आपण पुसून घेतलेला आहे. जराही तेलकटपणा फरशीवरती राहिलेला नाही. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा.